पुणेकर गारठले ऑनलाईन शिक्षणाचा शुभारंभ बालचित्रकला स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रयोगशील शेतकरी सन्मान जाहीर अरे या तर वर्तमानपत्रातील काही ठळक बातम्या सोमवार पेठेत चोरी झाली रेगे अमेरिकेला गेले पमा पहिली आली काय काय येतंय कानावर आपल्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी बातम्यांची देवाणघेवाण आपण करीत असतो तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींना सारखं काही ना काही सांगत असता हो ना तुम्हाला माहीत असलेली आणि इतरांना उत्सुकता वाटेल अशी ही माहिती असते खालील बातम्यांची शीर्षके पहा गौरी गाडगेची स्पेशल ऑलिम्पिकपर्यंत मजल आईने केलेली पालकाची भाजी बीजमाता राहीबाई पोपेरे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बागेत उमललेलं फूल कोणती माहिती तुम्हाला प्राधान्याने इतरांना सांगावीशी वाटेल कोणती माहिती समजून घेण्यात तुम्हाला अधिक रस वाटेल गौरी गाडगेची किंवा बीजमाता राहीबाईंची बातमी समजून घेण्यात आपल्याला रस वाटतो आईची पालकाची भाजी किंवा बागेत उमललेलं फूल यात काहीच विशेष सांगण्यासारखं नाही मुलांनो सर्वसामान्य माणसाला औत्सुक्य असणारी एखादी नवीन आणि वेगळी घटना आपल्या परिसरात किंवा आपल्या जीवनात घडत असेल त्या घटनेचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार असेल तर ती घटना बातमी होऊ शकते शाळेतील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शालेय विज्ञान प्रदर्शन रंगलेला क्रिकेट सामना बाईंना मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार हे आपल्या शालेय जीवनातील खास अनुभव असतात हे अनुभव किंवा प्रसंग किंवा त्यांच्याशी निगडित घटना त्या घटनेमागची प्रेरणा त्या घटने पार्श्वभूमी किंवा परिणाम त्या घटनेमागची घटना हे बातमीचे विषय होऊ शकतात फक्त त्यात बातमी मूल्य हवे बातमी मूल्य म्हणजे काय तर काही खास सांगण्यासारखं काही हटके आकाशवाणी केंद्रावरील प्रादेशिक बातम्या ऐकूया हा आता इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा अकरा मे पासून इंडिया खुली सुपर पाचशे बॅडमिंटन स्पर्धा अकरा ते सोळा मे या कालावधीत रंगणार आहे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची ही शेवटची संधी असेल असे सांगतानाच जागतिक बॅडमिंटन महासंघाने बी डब्ल्यू एफ वीस हजार एकवीस मोसमासाठीच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा सिमरनजीत मनीषाचे यश नवी दिल्ली भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य पदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली अंतिम पंघालच्या सुवर्ण पदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिमरनजीत कौर वजन साठ किलो आणि मनीषा माउन सत्तावन्न किलो यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले या बरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या धन्यवाद ऐकलेल्या बातम्या कळल्या तुम्हाला का बरं लगेच कळल्या असतील अगदी बरोबर एक भाषा स्पष्ट होती दोन साध्या सोप्या शब्दात बातम्या सांगत होते तीन कृत्रिम भाषा नव्हती आता वर्तमानपत्रातील ही बातमी वाचून पाहूया तुम्ही सगळे वाचा ही बातमी थंडीच्या कडाक्याने पुणेकर गारठले दिवसभर उबदार कपडे घालून व्यवहार चौका चौकात शेकोट्या पुणे तारीख थंडीच्या कडाक्याने सोमवारी रात्री पुणेकर गारठले त्यामुळे चौका चौकात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत होते किमान तापमानाचा पारा मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला येत्या चोवीस तासांमध्ये किमान तापमान अंशतः वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला वाचलेली सगळी बातमी कळली ना तुम्हाला छान भाषा सोपी होती वाक्य सुटसुटीत होती अलंकारिक शब्द नव्हते नेमके पण होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बातमीचे विषयही महत्त्वाचे होते समजून घेऊ बातमी लेखनाचे तंत्र अशी लिहावी बातमी साधे सोपे शब्द वापरून बातमी लिहावी वाक्ये लहान असावीत भाषा प्रभावी आणि प्रवाही असावी बातमी वस्तुनिष्ठपणे लिहावी लक्षात ठेवा सहा क कार कोण काय कोठे केव्हा का कसे बातमी कोणासंदर्भात घडली आहे घटना काय आहे घटना कोठे घडली आहे घटना केव्हा घडली आहे घटनेमागचे कारण काय घटनेचा तपशील हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन बातमी लिहावी बातमी तयार करण्याचे निकष शीर्षक दिनांक स्थळ कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख भूतकाळात बातमी लेखन करणे आवश्यक आक्षेपार्ह शब्द वाक्ये नसावीत एखाद्याची निंदा करणारं बदनामी चारित्र्य हनन करणारे शब्द वापरू नयेत प्रथम महत्वाचा मुद्दा व त्यानंतर बाकी तपशील लिहावा बातमी सत्य असल्याची खात्री करून घ्यावी बातमीची क्षेत्रे खालील क्षेत्रे स्थानिक प्रांतीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर असू शकतील सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक सामाजिक वृक्षारोपण सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता इत्यादी वाङ्मयी वैद्यकीय विज्ञान विषय राजकीय इत्यादी महत्त्वाचे घटनेची विश्वासार्हता घटना प्रत्यक्ष घडल्याची अनेक मार्गांनी खात्री करून घ्यावी व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या या अनेकदा रचलेल्या खोट्या फेक न्यूज असतात फेक व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा अफवा पसरण्याचा धोका संभवतो तटस्थ भूमिकेतून लेखन एखाद्या घटनेला अनेक बाजू असतात त्या सर्व बाजूंचा सांगोपांग विचार करून कुठलीच एक बाजू न घेता तटस्थपणे आपल्याला जे बरोबर वाटते ते सारासार विवेक करून लिहिले पाहिजे घटनेचा अचूक आणि योग्य तपशील अनेकदा घटना थोडक्यात लिहिताना महत्त्वाचा तपशील दुर्लक्षला जातो आणि अन्य बारीक सारीक गोष्टींनाच महत्त्व दिले जाते यामुळे देखील बातमीचं महत्त्व कमी होतं बातमी लेखन करताना हे सर्व मुद्दे समजून घ्यावेत लक्षात ठेवावेत आपण काय शिकलो बातमी तयार करताना खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतात घटनेची विश्वासार्हता अचूक तपशील तटस्थ भूमिकेतून लेखन बातमी तयार करण्याचे निकष शीर्षक दिनांक स्थळ कालावधी संबंधित व्यक्ती व त्यांची पदनामे यांचा अचूक उल्लेख भूतकाळात लेखन बातमी लिहिताना प्रथम महत्वाचा मुद्दा आणि नंतर तपशील लक्षात ठेवा सहा क कार कोण काय कोठे केव्हा का कसे स्वाध्याय वृत्तपत्रात येणाऱ्या विविध क्षेत्रातील एकेका बातमीचे कात्रण कापून त्याची फाईल धारणी करा किंवा वहीत चिकटवा आपल्या आवडत्या क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांच्या कातरणांचा संग्रह करा वर्गासमोर दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सांगण्याचा सा सराव करा तुमच्या शाळेत मराठी भाषातील वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा झाला आहे वरील मुद्दे विचारत घेऊन या कार्यक्रमाची बातमी लिहा कृती विशिष्ट कालावधी विचारात घेऊन तुमच्या दैनंदिन जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे बातमीपत्र तयार करा